महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पोलीस कवायत मैदानावरील 58 वर्धापनदिन कार्यक्रमाचे ध्वजवंदन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता, पर्यटन, शिक्षण यासारख्या अनेक महत्वाकांक्षा क्षेत्रांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यासाठी दिशादर्शक असे काम करत असल्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. सिंधुदुर्ग नगरी येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कुडाळ प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, वनविभाग यांनी शानदार संचलन केले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 जणांनी हुतात्मा पत्करले. त्यांना अभिवादन करत महाराष्ट्राबरोबरच जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा अधिक वृद्धिंगत करूया असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र दिनासाठी 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. आजचा दिवस हा त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करण्याचा आहे. आपलं भाषिक राज्य स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही जी भूमिका आहे ही मान्य केल्यामुळे आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा एक आनंदाचा दिवस असतो. आणि दुसरा योगायोग असा आहे की ह्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा स्थापित झाला आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापनेचा सुद्धा हा दिवस आहे. आपल्या जिल्ह्याची काही ठळक वैशिष्ट्य आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः हा हुशार मुलांचा जिल्हा आहे. सर्वाधिक पासिंग पर्सेंटेज हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आतापर्यंत राहिलेलं आहे. पहिला साक्षर जिल्हा म्हणून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. त्याच्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला हागणदारीमुक्त जिल्हा ज्याप्रमाणे झाला त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सुद्धा त्याला पुरस्कार भारत सरकारने दिलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळवत असताना याचं जे श्रेय आहे हे इथल्या स्थानिक नागरिकांना जातं. कारण आपण ज्याला स्वच्छतेबद्दल बोलतो तर स्वच्छता आणि पर्यटन हे दोन गोष्टी एकमेकाला पूरक अशा असतात आणि स्वच्छता ज्या ठिकाणी असते तिथे जास्तीत जास्त पर्यटकसुद्धा येत असतात. आणि ही स्वच्छता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये मूलतः आहे. अतिशय टापटीप राहणारा असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक आहे, कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे, सर्वात जास्त टॅक्स भरण्याचंसुद्धा रेकॉर्ड हे नेहमी आपल्या जिल्ह्याचं असतं आणि त्याच्यामुळे अशा जिल्हावासियांचा मला सार्थ अभिमान आहे. दुसरं वैशिष्ट्य या जिल्ह्याचं असं सुद्धा आहे की सेक्स रेशोमध्ये आदर्श सेक्स रेशो हा आपल्या जिल्ह्याचा आहे. महिला आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त असलेला हा एक जिल्हा आहे. ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे आणि निसर्गाने ह्या जिल्ह्याला एवढं काही दिलेलं आहे की माझी खात्री आहे की या सर्वांवर ज्यावेळेला काम होईल, सर्व नागरिक याच दृष्टीने काम करतील, तेव्हा महाराष्ट्रातील सर्वात संपन्न जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जाईल. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.